यशवंत बंडू बोराडे यांचे गणपती मंदिर परिसरात फुल भांडारचे दुकान आहे. त्यांचा मुलगा शुभम हा घरी येण्यास निघाला होता. त्याचे डोके दुखायला लागल्यामुळे परत 1:30 सुमारास तो घरी परतला. मात्र त्या दरम्यान घरामध्ये चोरी झाल्याचं त्याच्या लक्षात आले. यावेळी कपाटामध्ये ठेवलेले 2 लाख रुपये कॅश, 1.5 तोळ्यांचा नेकलेसार, ओम पान 1.5 ग्रॅमचे, 2 कानातले वेल 1.5 ग्रॅमचे, असे 21 ग्रॅम सोने चोरीला गेल्याची माहिती त्याने वडिलांना दिली. वडिलांनी घरी येऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, पोलीस नाईक राहुल इंगोले, चेतन मोरे, समाधान बोराडे, LCBचे पोलीस हवालदार रवींद्र वानखेडे, विनोद टिळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसंच ठसे तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी भेट देऊन देखील पाहणी केली आणि पुढील तपास सिन्नर पोलीस करतात. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर.